महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। गेले 4 ते 5 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उरण तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या घरांना पावसाचे पाणी घुसून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। तरी उरणमधील ज्या नागरिकांना याची झळ पोचली असेल त्यांचे पंचनामे त्वरित करून शासकीय पातळीवर आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू व कार्याध्यक्ष संजय गायकवाड यांनी केली आहे। यावेळी आपण लवकरात लवकर आपत्कालीन जनतेला मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी सांगितले। निर्भीड शोधसाठी वैशाली कडू, उरण। उरण तालुक्यात शेती आणि मिठागरे असताना मागील अनेक वर्षे सलग 4 ते 5 दिवस पाऊस होऊनही पूर येत नव्हता, पण सध्या सलग 24 तास पाऊस झाला की गावात गुडघाभर पाणी साचू लागलं आहे। उरणच्या विकासासाठी सिडकोने येथील शेती मिठागरी यांच्यावर मातीचा भराव केला, त्यावेळी या भागातील भरती ओटीचे त्याचप्रमाणे पावसाचे पाणी याचा निचरा करण्यासाठी असलेले नाले पवळी बुजवण्यात आल्या, त्यामुळे येथील नैसर्गिक मार्गच बंद केले। त्याचा परिणाम समुद्राच्या पाण्याने आपली वाट बदलली, ते थेट गावात शिरू लागले तर काही ठिकाणी रस्त्यावर येऊ लागलं। जे सिडकोने केले ते जेनपिटीनेही केले। जसकार, सोनारी, करळ, सावरखार या 4 गावात पाणी शिरल्यावर त्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु प्रश्न मात्र कायम आहे। पाणी साचून तेथील घरांची नुकसानी सुरूच आहे। उरणचा विकास चालू असताना सिडको तसेच जेनपिटी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे योग्य नियोजन केले जात नसल्याने पाऊस सतत मुसळधार पडला की उरणमध्ये पूर येतो व शेतीचे, फळबागांचे तसेच नागरिकांच्या घरांचे आतोनात नुकसान होते। नुकसानग्रस्त पीडितांना योग्य ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही। निर्भीड शोधसाठी विठ्ठल ममताबादे व सुयोग गायकवाड, उरण। महाडमधील पूरग्रस्तांसाठी उरण नगर परिषदने महाड पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला। सर्व नगरसेवक, नगरसेविका, उरण नगर परिषदेतील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, उरण शहरातील दानशूर व्यक्ती आदींनी मदत केली। सदर वस्तू उरण नगर परिषद मध्ये जमा करून माणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले, तेथून जिथे जरुरी आहे तिथे पाठवण्यात आले। यावेळी उरण नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोली, भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक राजेश ठाकूर, माजी नगरसेवक नवीन राजपाल, सविन म्हात्रे, नगर अभियंता अनुप कुमार कांबळे, कनिष्ठ अभियंता झुंबरमाने, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, जगदीश म्हात्रे, सहायक नगर रचनाकार सचिन भानुसे, कर निर्धारण अधिकारी मोनिका सिरसाट, संगणक अभियंता धनंजय थोरात, मालमत्ता परिवेशक कोमल नलावडे, अनिल कासारे, धनुष कासारे, सर्व कर्मचारी अधिकारी व सफाई कामगार आदी उपस्थित होते। निर्भीड शोधसाठी दिनेश पवार व सुयोग गायकवाड। राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे। या आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशा शोक संवेदनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत। रायगड जिल्ह्यात तळियेमधील वाडील तालुका महाड, गोवले, साखर, सुतारवाडी, केवनाळे तालुका पोलादपूर येथे, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, उभराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेजोर अशा एकूण 10 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले आहेत। या मृत्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे। तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड। सारडे विकास मंचच्या खजिनदार रोशन पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचा निमित्त साधून कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला भेट म्हणून येणाऱ्या पर्यटकांना छोटा निवारा आणि एक आकर्षण म्हणून बांबूची झोपडी तयार करण्यात आली आहे। ही झोपडी सारडे गावचे किशोर जयवंत म्हात्रे, विश्वनाथ जयवंत म्हात्रे व प्रमोद पाटील यांनी बनवली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी अमेय लॉजिस्टिक्सचे अधिकारी प्रकाश महाजन, चंद्रहास माळी, सारडे विकास मंच उपाध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार रोशन पाटील, कार्याध्यक्ष रोहित पाटील, कांतीलाल म्हात्रे, त्रिजन पाटील, विलास पाटील, जितेंद्र पाटील, चंद्रहास माळी हे उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।